नमस्कार मंडळी, स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज मी तिळगुळचे लाडू तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर चला बघूया त्याची रेसिपी. इकडे मी तीळ घेतलं आहे आणि हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. 7 ते 8 मिनटं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि आता भाजल्यानंतर 7 ते 8 मिनटं हे असं व्यवस्थित भाजून घेतलं आणि असं अशा प्रकारे त्याचा कलर चेंज झाला आहे. आणि तोपर्यंत इकडे मी घेतले शेंगदाणे भाजून आणि ते आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. इकडे मी पॅन घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये मी घालते गूळ. तर हे गूळ व्यवस्थित मेल्ट होऊन द्यायचं आहे आपल्याला. आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला स्लो गॅसवरच करायची आहे. आणि इकडे गूळ व्यवस्थित मेल्ट झालेला आहे, तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते. इकडे घेतले मी 2 चमचे दूध, शेंगदाण्याचं कूट आणि वेलची. आता हे दूध आपण गूळ आहे त्याच्यामध्ये घालून घेऊया. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि आता यामध्ये आपण घालूयात भाजलेले तीळ. तीळसुद्धा मी 7 ते 8 मिनटं स्लो गॅसवर भाजून घेतलं होतं. आणि आता मी घालते वेलची पावडर, सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता घालते शेंगदाण्याचं कूट. हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इकडे एक ताट घेतलंय मी, त्याला तेल लावून घेते. आणि हे जे मिश्रण आहे ते थोडं चमच्याद्वारे आपल्याला ताटामध्ये ठेवून द्यायचं आहे, म्हणजे ते आपल्या हाताला चटके नाही भेटणार आणि लाडू व्यवस्थित बनले जाते. आता मी इकडे हाताला तेल लावून घेतलंय आणि अशा प्रकारे आपल्याला तिळगुळचे लाडू करून घ्यायचे आहेत. बघू शकताय अशा प्रकारे आपल्याला लाडू बनवायचे आहेत बाकीचे सुद्धा. अशाच प्रकारे आपण बाकीचे लाडूसुद्धा करून घ्यायचे आहे. इकडे अशा प्रकारे लाडू तयार झालेले आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता एक